पिंपरी चिंचवडमधील पिंपरी गुरु भागात आज्ञा समाज कंटकांनी ओंकार कॉलनीमधील रस्त्यावर पार्क केलेल्या रिक्षा आणि चारचाकी अशा 7 ते 8 गाड्यांची तोडफोड केली आहे. या प्रकरणी सांगवी पोलीस अधिकारी अधिक तपास करत आहेत. 6 ते 7 जणांच्या टोळक्याने हातात कोयते घेऊन धुडगूस घालत गाड्यांची तोडफोड केली. ही घटना मध्यरात्री घडली आहे. शेखर चांदणे यांच्या मालकीच्या 3 गाड्या पोडल्या आहेत. ह्या प्रकरणी त्यांनी सांगवी पोलिसात फिर्याद दिली आहे. घराच्या इकडे बोलत असताना एक जण कोयता घेऊन माझ्या गाडीच्या समोर आला एकदम आणि पुढच्या काचेवरती मारला. मी बचावासाठी थोडं वाचवण्याचा प्रयत्न केला, गाडी थांबवली. त्यांनी साईडच्या काचेवरती आणि मागच्या काचेवरती सुद्धा तो मोठा कोयता मारला आणि त्याच्यामध्ये लहान लहान लेकर होती. एक माझा पुतण्या होता त्याच्यासोबत, अंकित चांदरे म्हणून, याच्या डोळ्याला सुद्धा काच लागली. डोळा थोडक्यात वाचलाय, साईडला दरवाजा साईडला बसला होता. तर हे कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने कितपत योग्य वाटतं आपल्याला रहिवाशांसाठी? रहिवाशांच सुरक्षिततेचं काय जबाबदारी आपल्या नागरिकांवरती पण आहे, पण हे प्रकार जर चालत असतील तर नागरिकांनी कोणाच्या आशेवरती राहायचं? ओंकार कॉलनीमध्ये गाडी घेऊन येत असताना चांदणे यांच्या गाडीवर अज्ञात टोळक्याने हल्ला केला. ह्यात गाडीच्या काचा फुटल्या आहेत. त्यांच्या पुतण्याला काच लागले असून 3 जण सुदैवाने बचावले आहेत. प्रतिनिधी मोहन दुबे, दिनमान न्यूज, पिंपरी चिंचवड.